सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे फडणवीस सरकार कायम राहणार हे स्पष्ट झालं मग आता तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का कारण कोर्टाचा निर्णय येऊ द्या मग विस्तार करू असं म्हणत आजवर मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांना थोपून धरण्यात आलं होतं आता निकाल आलाय त्यामुळे विस्तार लगेच करा असा दबाव आमदारांकडून वाढतोय पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेच्या शिवसेनेतील नऊ आणि भाजपमधील नऊ अशा अठरा आमदारांना मंत्रिपद देण्यात आली होती दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अजून तेवीस जणांना मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते पण यामध्ये कुणाला संधी द्यायची आणि कुणाला नाराज करायचं हा पेच विशेष करून शिंदे समोर असणार आहे अपक्ष आमदारांचा देखील त्यांना विचार करावाच लागणार आहे या निमित्ताने दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी पार पडेल आणि मंत्रिपदासाठी कोणत्या नावांची चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा का सुरू आहे कुणाला मंत्रिपदाची संधी मिळू शकते याचा आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि हो, तुम्ही पाहताय बोल भिडू तर मंत्रिमंडळ विस्तार नक्की कधी होणार आहे याबाबत दोन शक्यता सांगितल्या जातात विधानसभा अध्यक्ष जेव्हा सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय देतील त्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाऊ शकतो किंवा मग विधानसभा निवडणुकीला जवळपास दीड वर्ष बाकी असताना दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना विचारून त्यांचा कौल लक्षात घेऊन विस्तार करण्यात येऊ शकतो अशा शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केल्या जातात कोर्टाच्या निकालानंतर सह्याद्रीवर पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये न्यायालयाचा निर्णय आल्याने आता मंत्रिमंडळ विस्तार होणार का असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला असता मुख्यमंत्री शिंदेनी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार असल्याची माहिती दिली खरंतर राज्य मंत्रिमंडळात मंदर्य मुख्यमंत्र्यांसह बेचाळीस जणांचा समावेश करता येतो त्यामुळे साधारणतः चार आमदारांमागे एक मंत्रीपद याप्रमाणे शिंदे गटाला बारा तेरा मंत्रीपद मिळू शकतात आणि उर्वरित मंत्रीपद भाजपच्या वाट्याला जाऊ शकतात असं सांगण्यात देखील विचार केला जाईल त्यामुळे पाहूया मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोणत्या नावांची चर्चा सुरू आहे आणि हीच नावं चर्चेत येण्याचं कारण काय सुरुवातीला शिंदेच्या शिवसेनेतील मंत्रिपदासाठी चर्चेत असलेल्या आमदारांची नावं पाहायची झाली तर छत्रपती संभाजीनगर पश्चिम आमदार संजय शिरसाट यांचं नाव घेताय ते सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून आलेले आहेत पहिल्या विस्तारात संधी हुकलेले आणि नाराजीच्या चर्चा असलेले आमदार संजय शिरसाट यांचं यावेळी मंत्रीपद नक्की समजलं जातय पण त्यांना मंत्रीपद दिलं तर संभाजीनगरला एकाच वेळी चार मंत्रीपद असतील कारण या आधी संदीपान भुमरे अब्दुल सत्तार आणि अतुल सावे यांच्याकडे मंत्रीपद देऊ केली मग नाव येतं ते भरत गोगावले यांच एकनाथ शिंदेनी बंडखोरी केल्यानंतर एक चेहरा अगदी सावलीसारखा त्यांच्याबरोबर दिसत होता ते म्हणजे भरत गोगावले ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले म्हणून लागलीच शिंदे गटाने सुनील प्रभूंचं प्रतोद पद फेटाळत गोगावलेंना प्रतोद म्हणून निवडलं होतं पण हे प्रतोद पदच बेकायदेशीर असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला पण त्यानंतर पक्षाकडून त्यांच्या प्रतोद पदाची प्रक्रिया पुन्हा चालू केली जाणार आहे कदाचित या निर्णयामुळे गोगावलेना महत्वाचं मंत्रीपद देऊन त्यांची ताकद वाढवली जाईल योगेश कदम देखील येतात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली खेड विधानसभेचे आमदार योगेश कदम यांनाही मंत्रीपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे योगेश कदमांचे वडील माजी मंत्री रामदास कदम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा किल्ला जोरदारपणे लढवत आहेत त्यांनी थेट मातोश्रीवर शाब्दिक हल्ला चढवला होता त्यामुळे कदमांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळू शकते असं झालं तर कोकणला गोगावले आणि कदम असे दोन मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत प्रताप सरनाईक आणि बालाजी किणीकर हे मंत्रीपदासाठी इच्छुक म्हणून समोर येत आहेत प्रताप सरनाईक हे ठाण्यातील ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत तर बालाजी किणीकर ठाण्याच्या अंबरनाथ मतदारसंघाचे आमदार आहेत या दोघांचीही चर्चा मंत्रीपदासाठी सुरू आहे त्यांच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्याला आणखी दोन मंत्रीपद मिळणार आहेत अशा चर्चा सुरू आहेत प्रताप सरनाईक हे तिसऱ्यांदा विधानसभेवरती निवडून आले तर किनीकरांनी देखील तीन वेळा आमदारकी जिंकलीये प्रताप सरनाईक तेच ज्यांनी आपल्यावर होत असलेल्या कारवाईनंतर ठाकरेंकडे पत्र लिहून भाजप सोबत जाण्याची मागणी केली होती सुहास कांदे देखील इच्छुकांच्या यादीत येतात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर नाशिक जिल्ह्यातील एक आक्रमक नाव म्हणून नांदगावचे आमदार सुहास कांदेंचं नाव समोर आलं होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी छगन भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळांना पराभूत करत आमदारकी जिंकली होती त्यामुळे भुजबळांना नडणारा नेता म्हणून सुहास कांदेंची ओळख आहे त्याचमुळे आमदारकीची पहिलीच टर्म आमदार सुहास कांदेंची जरी असली तरी त्यांना किमान राज्यमंत्री पद दिलं जाऊ शकतं असं सांगण्यात येतंय दादरचे आमदार सदा सरवणकर हे देखील मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याच्या बातम्या येतात सलग तीन टर्म सदा सरवणकर हे दादर माहीम मतदारसंघातून आमदार राहिले दादर माहीम भागात असलेली शिवसेनेची पारंपरिक ताकद शिवसेना भवन आणि याच भागात असल्यामुळे या भागाचं सिंबॉलिक महत्व लक्षात घेऊन सदा सर्वंकर यांना मंत्रीपद दिलं जाऊ शकतं आणखी एक नाव म्हणजे प्रकाश आबिडकर कोल्हापुरातून संजय मंडलिक धैर्यशील माने या दोन्ही खासदारांसह आमदार राजेंद्र पाटील यडरावकर माजी आमदार राजेश क्षीरसागर चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेतल्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून कोल्हापूरला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नव्हतं त्यामुळेच येत्या विस्तारात राधानगरी मधून सलग दोन वेळा आमदार राहिलेल्या प्रकाश आंबेडकरांना संधी दिली जाऊ शकते असं बोललं जात आहे बाकी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड कळमनुरीचे आमदार संतोष बांगर जे ठाकरेंवर सातत्याने टीका करत असतात त्यांना किमान राज्यमंत्री पदाचं बक्षीस दिलं जाऊ शकतं जळगाव मधून चिमनराव पाटील यांचंही नाव चर्चेत आहे बाकी शिंदेच्या शिवसेनेत महिला आमदारांमधून मंजुळा गावित आणि यामिनी जाधव यांचंही नाव चर्चेत आहे पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकही महिला आमदारांना स्थान देण्यात आलं नसल्यामुळे सरकारवर टीका झाली होती त्यामुळे महिला मंत्री या निकषावर आधारित यामिनी जाधव किंवा गावित यांना मंत्रीपद दिलं जाऊ शकतं तसेच अपक्ष आमदारांमध्ये बच्चू कडू आणि राजेंद्र यडरावकर असे दोघे आमदार येतात बच्चू कडू हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते राजेंद्र यडरावकर देखील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते दोघांनाही महाविकास आघाडीतील आपलं राज्यमंत्रीपद सोडून शिंदेना जाऊन मिळाले होते शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात येईल अशी शक्यता होती जी सपशेल फोल ठरली होती अपक्षांचा पाठिंबा टिकून ठेवायचा असेल तर शिंदे फडणवीसांना दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात यड्रावकर आणि बच्चू कडून मंत्रिपद द्यावंच लागणार आहे हे झालं शिंदे गटाचं अपक्षांचं पण भाजपकडून मंत्रिपदासाठी चर्चेत असलेल्या आमदारांची नावं कोणती आहेत हे पाहायचं झालं तर यात पहिलंच नाव आशिष शेलारांचे आहेत शेलारांची गणना राज्यातल्या भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांमध्ये होते मात्र पहिल्या विस्तारात त्यांना संधी देण्यात आलेली नव्हती मंगल प्रभात लोडा यांची मंत्रिपदावर वर्णी लागल्यानंतर आशिष शेलारांची नियुक्ती मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येतात त्यात आशिष शेलार हे खूप महत्वाचे ठरतात चर्चेत असले तरी आशिष शेलार यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी असल्याने त्यांनी मंत्रीपद मिळेल की नाही याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत आणखी एक नाव घ्यावं लागतं ते प्रवीण दरेकरांचं महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर वारंवार टीका करणारे सातत्याने माध्यमांमध्ये दिसणारे टीम फडणवीसचा भाग असलेल्या दरेकरांचं नाव मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात नव्हतं विधान परिषदेच्या एकाही आमदाराला मंत्रीपद देण्यात आलेलं नव्हतं पण यावेळेस त्यांना मंत्रिपदाची संधी मिळेल असं बोलण्यात येते आता पुणे जिल्ह्यातून तर इच्छुकांची एक यादी समोर येते राहुल कुल महेश लांडगे सिद्धार्थ शिरोळे सुनील कांबळे अशा नावांची चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे दौंडचे आमदार राहुल कुल यांना जिल्ह्यातून संधी मिळेल असा अंदाज आहे राहुल कुल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जातात पिंपरी मधून आमदार असलेल्या महेश लांडगे यांच्याकडून देखील मंत्रीपदावर दावा केला जाऊ शकतो कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन या शहराला मंत्रीपद किंवा राज्य मंत्रिपद देणं भाजपसाठी फायद्याचं ठरू शकतं पर्वती विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते खडकवासला विधानसभेचे आमदार भीमराव तापकीर आणि शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार फडणवीसांचे समर्थक समजले जाणारे सिद्धार्थ शिरोळे यांच्या नावाचा तर जातीय समीकरणे जुळवण्यासाठी सुनील कांबळे यांच्या नावाचाही मंत्रिपदासाठी विचार केला जाऊ शकतो पुण्यातून एकवीस विधानसभा आमदार आहेत यात भाजपचे फक्त नऊ आमदार आहेत या आमदारांची बलस्थानं पुण्यातला त्यांचा जनसंपर्क याचा मंत्रीपद देताना विचार केला जाऊ शकतो जिल्ह्यात भाजप वाढवायची असेल अजित पवारांना टक्कर देणारा नेता जिल्ह्यातून मंत्रीपदाच्या शर्यतीत असू शकतो असं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू असते महिला मंत्रिपदासाठी चर्चेत असणाऱ्या नावांबद्दल बोलायचं झालं तर भाजपमध्ये एकूण पंधरा महिला आमदार आहेत त्यातून देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं असं बोललं जात सीमा हिरे या नाशिक पश्चिम आमदार आहेत देवयानी फरांदे या नाशिक मध्यचे आमदार आहेत त्या विधान परिषदेचे माजी सभापती नासक फरांदे यांच्या सुनबाई आहेत पस्तीस वर्षांपासून भाजपचे ते काम करत आले त्यामुळे त्यांची मंत्रीपदावर वर्णी लागू शकते दुसरीकडे पुण्यातून माधुरी मिसाळ यांचंही नाव चर्चेत आहे या सगळ्या नावांशिवाय परिषदेचे आमदार राम शिंदे कणकवलीचे आमदार नितेश राणे जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे हे देखील मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात येतं थोडक्यात ही सगळी नावं मंत्रिपदासाठी चर्चेत असणारी नावं आहेत प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधत आगामी महापालिका आणि लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या आमदारांना मंत्री म्हणून संधी देण्यात येईल हे करतानाच दोन्ही गटाकडून धक्का तंत्राचा वापर होऊ शकतो आणि अशावेळी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना देखील संधी मिळू शकते या बाबतीत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी बोलवडो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका